नमस्कार मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत. गुढीपाडवा हा सण हिंदू सणांपैकी अतिशय महत्त्वाचा असणारा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेशभूषा करून लोक घरोघरी गुढ्या उभारतात. गोडा धोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. त्याच पद्धतीने देखावे शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत अगदी जल्लोषामध्ये केलं जातं. गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीवर रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येत परत आले म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा का करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्याला ठरलं म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते. खरे पाहिले तर प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते. जुनी सुकलेली पाने गळून झाडांना नवीन पालवी फुटते. आपल्या पूर्वजांना पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहीली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुनिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खाण्याची प्रथा आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्याचबरोबर त्वचारोग कमी होतात, धान्याची कीड थांबते. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे आणि ही पाने वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याविषयी माहिती असायला हवी. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी गुढीपाडवा या मराठी सणाची माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन सणांची माहिती पाहण्यासाठी तुम्ही यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.